ठाकरेंनी धोका केला मुंबईत पुढील महापौर हा भाजपचाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपचं वर्चस्व असावं मुंबई महापालिकेत. पुढचा महापौर भाजपचा होणार असं वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग फुकलंय. तसेच राजकारणात सर्व काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे, अशा शब्दात अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. कमळाबाईने अवलंबली ब्रिटिश नीती, शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला टोला. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाही, मग फोडा जोडा मजा पहा, ही ब्रिटिश नीती अवलंबली जाते. शिवतीर्थावरच दोन गट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. ज्यांचं पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारलंय त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार असा टोलाही लगावण्यात आलाय. ब्रिटिशांना जे हवं होतं, मोगलांना जे घडवायचं होतं, ते भाजपवाले मराठी जनांकडून घडवून पाहत आहेत. फोडा जोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे, असा आरोप सामनातून करण्यात आलाय. संजय राऊत यांना पुन्हा 14 दिवसांची कोठडी. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पुन्हा विशेष न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी ठोठावली आहे. पत्राचाळीशी संबंधित प्रकरणात त्यांना ईडीकडून अटक झाली. गेल्या 1 ऑगस्टपासून ते कारागृहात आहेत. त्यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. त्यांची आधीची कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना PMLA कोर्टाचे न्यायाधीश MG देशपांडे यांच्या कोर्टापुढे हजर करण्यात आले. या प्रकरणात ईडीने आपल्या विरोधात भाजपच्या इशाऱ्यावरून बनाव रचल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून या आधीच करण्यात आलाय. ठाकरे सरकारने दिलेली 12 आमदारांची यादी अखेर रद्द. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने ज्या 12 आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे दिली होती, ती यादी मागे घेण्यास राज्यपालांनी अनुमती दिली आहे. ही यादी मागे घेण्याची शिफारस नव्या सरकारने केली होती, त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीवर स्वाक्षरी करण्यास राज्यपालांनी तब्बल 2 वर्षांहून अधिक वेळ घेतला होता. राज्यपाल भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरूनच हे काम करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने सातत्याने करण्यात येत होता. केंद्राकडून दबाव आल्याने CBI अधिकाऱ्याची आत्महत्या. मनीष सिसोदियांचा सरकारवर गंभीर आरोप. मला दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या संबंधात खोटेपणाने फसवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने ज्या CBI अधिकाऱ्यावर दबाव आणला जात होता, त्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय. त्यांनी म्हटलंय की जितेंद्र कुमार नावाच्या CBI अधिकाऱ्याने 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. ते CBI लाचलुचपत विरोधी विभागात उपकायदे सल्लागार म्हणून काम करत होते. माझ्या विरोधात जो बोगस गुन्हा दाखल झालाय त्याच्या कायदेशीर बाबी तेच तपासत होते. मला अटक करण्यासाठी, माझ्या विरोधात खोट्या केसेस तयार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता, असा आरोपही त्यांनी केलाय. बांगलादेशच्या पंतप्रधान 4 दिवसांच्या भारत भेटीवर. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या आज 4 दिवसांच्या भारत भेटीवर दाखल झाल्यात. संरक्षण सहकार्य, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि दक्षिण आशियात स्थैर्य निर्माण करणं या प्रमुख विषयांवर त्या भारतीय नेत्यांशी बोलणार आहेत. भारत आणि बांगलादेशच्या राजनैतिक संबंधांना गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. गेल्याच वर्षी शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी ही होती. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशात गेले होते. सन 2005 पासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या 12 भेटी झाल्यात. हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वास ठराव. झारखंडमध्ये UPA आघाडीच्या हेमंत सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. आज विधानसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी 89 सदस्यांपैकी सोरेन सरकारच्या मागे 48 आमदारांचे संख्याबळ असल्याचं स्पष्ट झालंय. हा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हटले, जिथे हे हम शान से विपक्ष जलता रहे हमारे काम से, अशी उत्साही प्रतिक्रिया दिली आहे. देशात अराजक माजवून सरकार पाडण्याचं आणि स्वतः सत्तेवर येण्याचं कारस्थान भाजपकडून सातत्याने सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. भारताची श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची मदत. भारताने श्रीलंकेला गेल्या काही महिन्यात सुमारे 4 अब्ज डॉलर्सची अन्न सामग्री आणि आर्थिक मदत दिली आहे. ही माहिती भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रातील एका बैठकीत दिली आहे.
श्रीलंकेत मधल्या काळात खराब अर्थव्यवस्थेमुळे अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली होती, त्या पार्श्वभूमीवर भारताकडून ही मदत देण्यात आली आहे. लीज ट्रस बनल्या ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न भंगले. ब्रिटनच्या बहुप्रतीक्षित पंतप्रधान पदाच्या शर्यतीत माजी परराष्ट्र मंत्री लीज ट्रस यांनी माजी अर्थमंत्री आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना मागे टाकून बाजी मारली आहे. हुजूर पक्षाच्या सदस्यांमध्ये टपालाद्वारे घेण्यात आलेल्या मतदानामध्ये लीज ट्रस यांनी सुनक यांना तब्बल 20,000 मतांनी मागे टाकले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन मंत्र्यांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर 7 जुलै रोजी पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पहिल्यापासून ऋषी सुनक आघाडीवर होते. मात्र हुजूर पक्षाच्या सदस्यांच्या टपालाद्वारे झालेल्या मतदानात लीज ट्रस यांनी आघाडी घेतली आहे. अंतिम फेरीतील दोन्ही उमेदवारांमध्ये सुमारे डझनभर प्रकट वादविवाद झाले होते. त्यामध्ये दोघांनी आपापली धोरणे आणि योजना जनतेसमोर मांडल्या होत्या. CSKचे नेतृत्व धोनीकडेच. IPL स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात महेंद्रसिंग धोनी खेळणार असल्याचं, तसेच चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व तोच करणार आहे असं संघ व्यवस्थापनाने जाहीर केलंय. गेल्या वर्षी अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्याकडे सुरुवातीला नेतृत्व सोपवण्यात आलं, मात्र संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही आणि कर्णधारपदी पुन्हा एकदा धोनीचीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघ व्यवस्थापनाने कोणतीही चर्चा न करता आपल्याकडून कर्णधारपद काढून घेतल्याचं वक्तव्य जडेजाने केलं होतं. त्यामुळे पुढील मोटमातही धोनीच करणार असेल असं जाहीर करण्यात आलं आहे.